शिव लीलामृत पोथी पारायण भगवान शंकरांचा महिन्यासोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला लवकरच श्रोते हो सुरुवात होत आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात. याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपलं दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे. हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हेच श्रोते आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्यात शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे? शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत याचा वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच. याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जाणे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे आपल्याला सांगत आलेले आहेत. शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात. प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि याचसोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही श्रोते हो मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. श्रोते हो, व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी आपल्याला हात जोडून आणि डोकं आपटून विनंती करतो की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण एक सदस्य व्हा, जेणेकरून शिवलीलामृत पारायणाचे सर्व काही जे अध्याय आहेत याचे जे वाचन होणार आहे त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तसेच लवकरच श्रोते हो आपण गरुड पुराण देखील वाचन करणार आहोत. प्रत्येक श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या शिवमंदिरांमध्ये देखील जाणार आहोत, त्यामुळे आपण चॅनलवर जोडून राहा जेणेकरून आपल्याला सर्व वेगवेगळ्या शिवलिंगांचे दर्शन देखील होत राहतील. शिवलीलामृतच्या प्रत्येक अध्यायात मिळेल आपल्याला जीवनाचा सार. भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायातून आपल्याला आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते. चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल. पाचव्या अध्यायातून आपल्याला येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल. सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांची अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल. आठव्या अध्यायातून संकटे आणि शारीरिक व्याधींमधून सुटका मिळेल. नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल. दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल. अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हित शत्रूंचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल. बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल, परिवारातील भूत पिशाच बाधा नष्ट होईल. तेराव्या अध्यायातून अध्यात्माची आपल्याला गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील. चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल, याचसोबत विद्येची देखील प्राप्ती होईल. शिवलीलामृत मधील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल. या पद्धतीने करायचे आहे आता शिवलीलामृत सप्ताह पारायण. कोणत्या पद्धतीने? तर सांगत आहे, कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर 11 बेलाची पाने पिंडीवर व्हायची आहेत व शंकरांचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद किंवा जी काही आपली इष्टकामना आहे ती बोलून ती प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे भगवान श्री शंकरांनी कार्य कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी, सुशीरभूत असावे. शिवलीलामृत पोथी पारायणाचे वार कसे आहेत, कोणत्या वारी कोणता अध्याय वाचायचा आहे की तो अध्याय वाचायचा आहे ते देखील तुम्हाला अगदी थोडक्यात सांगत आहे. सोमवारी अध्याय पहिला, मंगळवारी
2 मंगळवार अध्याय 3 आणि 4 बुधवार अध्याय 5 आणि 6 गुरुवार अध्याय 7 आणि 8 शुक्रवार अध्याय 9 आणि 10 शनिवार अध्याय 11 आणि 12 आणि रविवारी अध्याय 13 14 आणि 15। तर अशा प्रकारे हे पारायण करायचं आहे। पारायण करताना दिवा तेवत ठेवायचा आहे। पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरांपुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवायची आहे। शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे। गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी। पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनीही ऐकावी। ग्रंथवाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। शक्य झाल्यास आपण रोज जरी जप केला तरी चालेल। श्रोते हो, जे काही याचे पारायण आपण करणार आहोत त्याचे देखील व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहेत। शिवलीला अमृत कथा साराचे वाचन चालू झालेले आहे। ओव्यांचे देखील सविस्तर वाचन आपण अधिक श्रावण महिना येण्यापूर्वी आपण करणार आहोत। श्रोते हो, यावर्षी अधिक श्रावण आणि नीच श्रावण असे 2 श्रावण महिने आलेले आहेत। आपण या दोन्ही महिना शिवजींची भक्ती करून त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत ही आपल्याला विनंती आहे। धन्यवाद।